धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था, को स्पॉन्सर्ड बाय मिनी पंजाब रेस्टॉरंट, पंजाबी व्यंजन खाने का अलग ही मजा। गिफ्ट स्पॉन्सर्ड बाय ओरेवा होम अप्लायन्सेस, पावर सेवर टू द नेशन। सण संक्रांतीचा म्हणजे बायकांच्या आणि मुलींकरता गुलाबी थंडीत तिळगुळाची उष्णता, पुरुषांकरता पतंगीच्या पेचाची उत्कंठा आणि UCNच्या सर्व दर्शकांकरता अनेक विविध स्पर्धांची मजाच मजा। असाच काहीसा सण घेऊन आले आहेत दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी सण संक्रांतीचा, को स्पॉन्सर्ड बाय नॉव्हल्टीज मिनी पंजाब रेस्टॉरंट आणि आमचे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत ओरेवा होम अप्लायन्सेस। चला तर मग मजा लुटूया हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची आणि एन्जॉय करूया सण संक्रांतीचा। आपल्या आजच्या कार्यक्रमाची सगळ्यात पहिली जी कॉम्पिटिशन म्हणू किंवा जो उत्साहाचा सगळ्यात मोठा भाग आहे तो म्हणजे आजची कुकिंग कॉम्पिटिशन, जी होती की तिळापासून सगळ्यांना काहीतरी खारा पदार्थ घरून बनवून आणायचा होता आणि तो इथे डिस्प्ले करायचा होता। सगळ्यांनी डिस्प्ले केलं आहे, सगळ्यांचा जे एक्सपेरिमेंट्स आहेत, तुमची जी कलाकृती आहे, पाककला जी आपण म्हणतो, ते सगळ्यांनी बनवून आणलं, त्याचं जजमेंटसुद्धा सुरू आहे। मला कोणीतरी विचारलं होतं की आजचे जज कोण आहेत, तर तेव्हा मी सांगू शकते की आजचे आपले जज कोण आहेत। आजचे आपले जज आहेत मास्टर शेफ। मास्टर शेफ म्हटलं की सगळ्यांना क्लिक होतं टी व्हीवरचा मास्टर शेफ, आणि अगदी बरोबर आहे, टी व्हीवर आपण सगळेजण जे मास्टर शेफ बघतो तेच मास्टर शेफ विकास कुरियल हे आज आपल्याबरोबर इथे आहेत, तेच आपल्या सगळ्या डिशेस जज करतायत। तर एक खासियत आपल्या आजच्या जजची ही आहे की विकास कुरियल जे आहेत ते इंडियन फूड बाहेरच्या देशांमध्ये त्याला प्रमोट करतात आणि मलेशिया, थायलंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे ते इंडियन फूड प्रमोट करतात आणि तिथलं फूड आपल्याला सुद्धा शिकवतात। तर ते जोरदार टाळ्या आपल्या आजच्या जज करता। आजचं जजमेंट जे येईल ते एकदम परफेक्ट असणार आहे, कारण मास्टर शेफ आपल्याबरोबर आहेत। त्यामुळे जोरदार टाळ्या आपल्या आजच्या जज करता। आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ आणि ॲक्च्युअल जजमेंट आता आपल्या सगळ्यांसमोर असणार आहे, त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली असेल नक्कीच। दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था, को स्पॉन्सर्ड बाय मिनी पंजाब रेस्टॉरंट, पंजाबी व्यंजन खाने का अलग ही मजा। गिफ्ट स्पॉन्सर्ड बाय ओरेवा होम अप्लायन्सेस, पावर सेवर टू द नेशन।
आतापर्यंत आपण सगळीजणं ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे. म्हणजे आजचे कॉम्पिटिशन, कुकरी कॉम्पिटिशनचे जे तीन विनर्स आहेत ते आता आपण डिक्लेअर करणार आहोत. आणि त्याच्याकरता मी आमंत्रित करते आपले आजचे जज, आपले आजचे प्रमुख पाहुणे मास्टर शेफ विकास कुरियल यांना. त्याचबरोबर आमंत्रित करते आमच्या UCN चे आमचे जनरल मॅनेजर संजय लाल सर यांनासुद्धा. आजचे आपले जे जज आहेत मास्टर शेफ विकास कुरियल यांच्याबद्दल मी काय सांगावं असं आहे, कारण की मास्टर शेफ यांना आपण TV वरती बघितलं आहे. त्यांनी मलेशिया आणि थायलंड अशा अनेक ठिकाणी मास्टर शेफ ह्या कार्यक्रमाचं जजमेंटही केलं आहे. त्यांचं प्रमोशन पण इंडियन फूडचं ते अनेक ठिकाणी करत असतात. तेव्हा जोरदार टाळ्या आपल्या आजच्या गेस्ट करता. आणि संजय सरांना रिक्वेस्ट करीन की त्यांनी बुके आणि मोमेंटो देऊन स्वागत करावं. बहुत ही बड़ी जिम्मेदारी हमारे इस फंक्शन की उठाई है, तो मैं थोड़ा सा आपसे जानना चाहूँगी कि जजमेंट आपने किस तरीके से, क्या चीज़ें ध्यान में रखते हुए किया है, और विनर्स भी आप ही डिक्लेयर करें तो अच्छा है. थैंक यू. फर्स्ट विनर है 8 नंबर टोकन नंबर 8. बहुत ही अच्छा प्रेजेंटेशन किया था आपने. सेकेंड विनर 23 टोकन नंबर 23. थर्ड विनर 29. बहुत ही अच्छी कचौरी बनाई थी आपने, उसमें तिल के जो चटनी थी बहुत ही अच्छी थी. तालियां हमारी सारी विनर्स के लिए. और अब मैं विकास सर से रिक्वेस्ट करूंगी कि तीनों विनर्स को प्राइजेस भी विकास सर ही देंगे. हमारी फर्स्ट विनर है सुचेता जी. मी तिळाच्या चकल्या बनवलेल्या, साउथ इंडियन डिश है की ज्याच्यामध्ये तिळाशिवाय तो पदार्थ बनवूच नाही शकत. जसं आपण बाकीच्या गोष्टी बघितल्या की चाट वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण विदाउट तीळ पण ते बनवू शकतो, पण ती जी चकली मी बनवली ती विदाउट तिळाने बनवू नाही शकत. तर त्याच्यामुळे मेन इन्ग्रेडियंट त्याच्यात तिळच होतं. मी तिळाची पौष्टिक कचोरी बनवली होती. त्या कचोरीचं वरचं जे पातं राहतं त्याच्यात हिवाळ्यामध्ये आपण बाजरीचं पीठ खातो, ते बाजरीचं पीठ आणि ओट्स घेतले होते, आणि आतमध्ये राजगिऱ्याच्या लाह्या, तीळ आणि खसखस खोबरं घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये आंबटपणा आणायसाठी हिवाळ्यामध्ये आवळा खाणं जरूर आहे म्हणून आवळा वापरला होता, आणि आवळ्याची चटणी केली होती. मी कचोरी बनवली आहे तिळाची. तिळामध्ये सगळं घातलेलं आहे आणि मुख्य म्हणजे त्याला बाइंडर काहीच नाही वापरू शकत आपण तिळाकडनं बनवायची म्हणून, तर मग मी त्याला खूप जास्ती फेटलं मिक्सरमध्ये, मग त्याचं तेल बाहेर आलं आणि तेलाने मी ते बाइंड करू शकली असं, आणि ते भरलं मैद्याच्या पात्यामध्ये. आणि तिळाची चटणीमध्ये गूळ, तीळ गूळ आणि असं मिक्स करून त्याचं मिक्सरमधनं परत काढलं आणि ते चिंचेचं पाणी त्याच्यात टाकलं. खूप छान रेसिपीज आपल्याला या तिघींकडनं कळल्या आहे, पण बाकी पण सगळ्यांनी जे पार्टिसिपेट केलं, सरांनी आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी एकाहून एक अप्रतिम अशा डिशेस बनवल्या होत्या. या प्रोग्रामच्या नंतर आपण सगळ्याजणी शेअर करू की काय काय कोणी बनवलं होतं. आता फर्स्ट प्राइज सुचेता. प्राइजेस आजच्या आपल्या विनर्सचे स्पॉन्सर्ड बाय ओरेवा होम अप्लायन्सेस. फर्स्ट प्राइज पण ओरेवा होम अप्लायन्सेसकडनं विनरला. सेकंड प्राइज करता मी रिक्वेस्ट करीन विश्वास सर, जे ओरेवा होम अप्लायन्सेसकडनं आज आपल्या कार्यक्रमाकरता स्पेशली इथे आले आहेत. तर सेकंड प्राइज पण ओरेवा होम अप्लायन्सेसकडनं मी सरांना रिक्वेस्ट करीन की त्यांनी सेकंड प्राइज. थर्ड प्राइज वन्स अगेन ओरेवा होम अप्लायन्सेसकडनं. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकरता, कारण सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन पार्टिसिपेट केलं आहे. काहीही नर्वस व्हायचं नाही आहे. आत्ता खरी कॉम्पिटिशन आहे, कारण आता आपण गेम खेळणार आहोत, जो गेम मी तुम्हाला मगाशी सगळ्यांना सांगितला आहे. सुरू करूया आपला आजचा गेम. द धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था, को स्पॉन्सर्ड बाय मिनी पंजाब रेस्टॉरंट, पंजाबी व्यंजन खाने का अलग ही मजा.
गिफ्ट स्पॉन्सर्ड बाय ओरेवा होम अप्लायन्सेस, पावर सेवर टू द नेशन. माझा पहिला प्रश्न, किन्ही तीन गाव, तीन शहर, गाव ऐसे नाम बताइए जिसके एंड में पूर आता है, क्योंकि हम लोग नागपुर से हैं. नागपुर, रायपुर, कानपुर, उदयपुर. मी अनघा मुळे. अनघाताईंकरता जोरदार टाळ्या, त्यांनी बरोबर उत्तर दिले. त्यांना मिळतंय टप्परवेअरकडनं गिफ्ट. याच्या पुढचा प्रश्न, सगळ्यांना आम्ही ब्लॅक ड्रेस कोड दिला होता. अपेक्षित होतं की सगळ्यांनी काळ्या रंगाचं मॅचिंग असं करून यावं. कुणाच्याही पर्समध्ये काळ्या रंगाचं नेल पॉलिश जर असेल तर त्यांनी इकडे यावं. नाही, कमी मॅचिंग केलं आहे बहुतेक. काळा रुमाल, जोरदार टाळ्या. कोण म्हणतं की मॅचिंगमध्ये आम्ही रुमाल करत नाही? मॅचिंग फास्ट ट्रॅकचा काळा रुमाल आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या. आपका नाम? विनीता घोडे. विनीता जी के लिए जोरदार तालियां, उन्हें भी मिलता है टप्परवेयर की तरफ से गिफ्ट. आता कुठलाही कार्यक्रम आहे तर गाण्याशिवाय तो पूर्ण होत नाही, त्यामुळे याचा पुढचा प्रश्न सगळ्यांकरता आहे. किमान तीन गाणी मराठीतली अशी सांगा ज्याच्यात चंद्र असा शब्द येईल. किमान तीन गाणी. हाँ, हिंदी में भी बता सकते हैं. कम से कम तीन सॉन्ग्स ऐसे हो जिसमें फर्स्ट लाइन में चंद्र ये वर्ड आता हो. सोचिए. तीन गाणी ना? तीन गाणी मराठी किंवा हिंदी, चंद्र शब्द पहिल्या लाईनीत, पहिल्या ओळीत. मधु इथे अन चंद्र तिथे, हसतो अंधारा. अजब ही मधुचंद्राची रा, एक लाजरान साजरा मुखडा, चंद्रवानी फुल लाग. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. आपलं नाव? मी डॉक्टर शुभलक्ष्मी जगताप. जोरदार टाळ्या डॉक्टर शुभलक्ष्मी जगताप यांच्याकर. गाणं सुद्धा येतं, मल्टी टॅलेंटेड. नेक्स्ट क्वेश्चन. हम लोग अलग अलग सरनेम्स यहाँ वहाँ सुनते हैं, कहीं पढ़ते हैं, तो कम से कम तीन सरनेम्स ऐसे बताइए जिसमें हमारे बॉडी पार्ट का भी कोई इंक्लूजन हो या कोई नाम इंक्लूड कर सकते हैं इस टाइप का. त्यांची नावं असतील अशी कमीत कमी तीन अडनावं. कांतोडे, नागतोडे आणि जिपकाटे. जोरदार टाळ्या. तुमचं नाव? आरती निंबाळकर. त्यांना सुद्धा मिळतंय टप्परवेअरकडनं गिफ्ट. द धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार, आपली संस्था. को स्पॉन्सर्ड बाय मिनी पंजाब रेस्टॉरंट, पंजाबी व्यंजन खाने का अलग ही मजा. गिफ्ट स्पॉन्सर्ड बाय ओरेवा होम अप्लायन्सेस, पावर सेवर टू द नेशन. अशी काही म्हणी ज्या असतात, अशा तीन म्हणी ज्याच्यात जनावरांची नावं असतील. बंदर क्या जाने अदरक का स्वाद, ऊंट के मुंह में जीरा, और गधे को भी कभी बाप कहना पड़ता है. थैंक यू सो मच. आपका नाम? मेरा नाम रश्मि नशील है. रश्मि जी के लिए जोरदार तालियां, और बहुत अच्छे प्रोवर्ब्स उन्होंने हमें दिए हैं, उन्हें भी मिलता है टप्परवेयर की तरफ से गिफ्ट. आता एकदम इजी, एकदम सोपा प्रश्न. बॉलिवूड मधल्या ज्या मराठी प्लेबॅक सिंगर्स आहेत, म्हणजे हिंदी सिनेमा करता प्लेबॅक सिंगिंग करतात पण त्या मूळतः मराठी आहेत, अशा पाच मराठी सिंगर्सची नावं. लता दीदी, आशा भोसले, अनुराधा पोडवाल, उत्तरा केळकर आणि उषा मंगेशकर. जोरदार टाळ्या. त्यांना पण मिळतंय टप्परवेअरकडनं गिफ्ट.
आपण सगळीजणं बॉलिवूडचे सिनेमे बघत असतो, फॅन पण आहोत सगळे बॉलिवूड सिनेमांचे. काही फॅमिलीज अशा आहेत बॉलिवूड सिनेमाच्या ज्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्याच क्षेत्रात काम करतात. त्यातली एक फॅमिली म्हणजे कपूर घराणं. कपूर घराण्याची तीन नावं सांगायची. करीना कपूर, करिश्मा कपूर, सोनम कपूर. फॅमिलीची फॅमिली, एका फॅमिलीतली तीन नावं. करीना कपूर, करिश्मा कपूर आणि तिची आई बेबो कपूर. ती पण ॲक्ट्रेस आहे. नाव चुकलेलं आहे, बक्षीसही गेलेलं आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करू शकता. रणधीर कपूर, ऋषी कपूर, पृथ्वीराज कपूर. एकदम करेक्ट आंसर. आपका नाम? डॉक्टर अपर्णा झा. अपर्णा जी के लिए जोरदार तालियां. उन्हें भी मिलता है टपरवेयर की तरफ से गिफ्ट. थैंक यू. मैं समझ सकती हूँ थोड़ा कन्फ्यूजन होता है, क्योंकि कपूर और खान बहुत ही करीबी हैं हमारे, एक दूसरे से ज़्यादा हमारे बहुत करीबी हैं. जेव्हापासून प्रोग्राम स्टार्ट केला आहे आपण खूप महिला, बायका आणि या स्त्रिया ह्याच्यावर बोलतो आहे आणि त्यांनाच बक्षिसं देतो आहे. पण थोडंसं पुरुषांच्या नावावरही बक्षीस जिंकू शकतो आपण. तर आता मला सांगायचं आहे, बॉलिवूडमधली पाच मेल सिंगर्सची नावं. किशोर कुमार, उदित नारायण, कुमार सानू एंड सोनू निगम एंड शान. नफीसा जी के लिए जोरदार तालियां. उन्हें मिलता है टपरवेयर की तरफ से गिफ्ट. आपण आता सण संक्रांतीचा या कार्यक्रमाकरता इथे एकत्र आलो आहोत. सण साजरा करतो आहे. आपल्या देशात म्हणा, आपल्या संस्कृतीत म्हणा, सगळ्यात मोठा सण असतो दिवाळीचा सण. दिवाळीचे 6 दिवस असतात, शक्यतोवर 6 दिवस आपण साजरे करत असतो. ते 6 दिवस सिक्वेन्समध्ये मला जे बरोबर सांगतील त्यांना प्राईज. दिवाळी के 6 दिन जो सीक्वेंस में मुझे परफेक्ट बताएंगे उन्हें प्राइस. धनतेरस, दिवाली, गाय गोरेची 12, भाऊबीज, पाडवा, वसुबारस, धनत्रयोदश, नंतर दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. एक दिवस मिस झाला त्याच्यामुळे प्राईज गेलं आहे. वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा आणि भाऊबीज. आत्ता मिळाला आहे आपल्याला बरोबर सिक्वेन्स. नावं बरेच जणांनी सांगितली बरोबर, पण सिक्वेन्स पण मी म्हटलं होतं प्रश्न विचारताना, तो सिक्वेन्स बरोबर असा आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हा सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स यांनी बरोबर सांगितलं म्हणून यांना गिफ्ट. आपलं नाव? आरती निंबाळकर. आरती ताईंकरता जोरदार टाळ्या. त्यांना मिळत आहे टपरवेअरकडनं गिफ्ट. थँक्यू. याच्या पुढचा प्रश्न जो सगळ्यांकरता आहे तो अतिशय आवडत्या विषयावरचा प्रश्न आहे. परत तीच रिक्वेस्ट आहे की येणार उत्तर सगळ्यांना आहे, पण प्रयत्न करा की एकेकाने येऊन इथे उत्तर द्यायचं. प्रश्न असा आहे की आपल्या डोक्यापासून पायापर्यंत कुठले ना कुठले दागिने आपण घालत असतो, परत सिक्वेन्समध्ये डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांची नावं जो बरोबर सांगेल त्याला बक्षीस. आता सिक्वेन्सकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं, आपण सगळे जज बनू. बिंदी, नथनी किंवा मोरणी म्हणतात, कानातले, गळ्यातलं, कंबरपट्टा, बांगड्या, जोडवं, चाळ. मायन्यूट मायन्यूट कुठेतरी चुकलेला आहे सिक्वेन्स जो कोण बरोबर करू शकेल. मांगटिका, का झुमका, नाक का काटा, गले का मंगलसूत्र. थोड़ा सा मिस हो गया है आपका.
ऊपर से नीचे तक आते आते बिल्कुल आइए। मांग टीका, नथ, कान के झुमके, गले का हार, बाजूबंद, कंगन, रिंग, कमर पट्टा और पायल, बिछिए। परफेक्ट। आपका नाम? मेरा नाम राधा बाली। राधा जी के लिए जोरदार तालियां, उन्हें भी मिलता है टपरवेयर की तरफ से गिफ्ट। ये द धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था, को स्पॉन्सर्ड बाय मिनी पंजाब रेस्टोरेंट, पंजाबी व्यंजन खाने का अलग ही मजा। गिफ्ट स्पॉन्सर्ड बाय ओरेवा होम अप्लायंसेस, पावर सेवर टू द नेशन। ह्या पुढचा प्रश्न पण असाच सोपा पण थोडा कन्फ्यूज करणारा। आपण सगळेजण आज कुकिंग कॉम्पिटिशन करता खास करून इकडे आलो होत। किचन हे आपलं सर्वस्व असतं एका स्त्रीचं, नाही काही काही जणांचं नसतं पण तरी घेऊन चालावं लागतं असं ते किचन असतं। तर त्या किचनमधले पाच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मला सांगायचे आहेत। मायक्रोवेव जी, फ्रिज, टोस्टर, सँडविच मेकर अँड मिक्सर। करेक्ट आन्सर आहे, जोरदार ताळ्या। आणि हा प्रश्न खास याच्याकरता कारण की आपले आजचे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत ओरेवा होम अप्लायन्सेस। आणि हे अप्लायन्सेस जे आता मॅडमनी आपल्याला उत्तर म्हणून सांगितले ते सगळे अप्लायन्सेस ओरेवाकडनं उपलब्ध आहेत, त्यामुळे यावेळेचा शॉपिंगमध्ये ओरेवाला नक्की इन्क्लूड करायचं आहे प्रत्येकाने। जोरदार टाळ्या ओरेवा करताय आणि मॅडम करताय। आपका नाम? अनिता रामप्रसाद।